नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। मनमोहक शिव तांडव नृत्याने दिग्रस येथील शिव महापुराण कथेची सांगता। साध्वी सोनालीताई करपे यांना पुढील वर्षीच्या कथेकरिता हजारो हातांचे निमंत्रण। साध्वी सोनालीताई करपे यांनी पुढील वर्षीचे निमंत्रण स्वीकारले। दिग्रस येथील श्री गजानन नगरी येथे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट महोत्सव सुरू आहे। कथा प्रवक्ता सोनालीताई करपे यांचे गेल्या 7 दिवसापासून शिव महापुराण कथा सुरू आहे। आज दिनांक 1 मार्च रोजी मनमोहक अशा शिव तांडव नृत्याने शिव महापुराण कथेची सांगता झाली। पिवळे वस्त्र परिधान केलेल्या हजारो महिलांनी कथा मंडपात शिवपूजन केले। कथा मंडपातील हजारो महिलांनी व पुरुषांनी हात वर करून पुढील वर्षी कथेला येण्याचे निमंत्रण स्वादी सोनालीताई करपे यांना दिले व स्वादी सोनालीताई करपे यांनी ते स्वीकारले। बघूया शिव तांडव नृत्याचे क्षण व स्वादी सोनालीताई करपे यांनी सांगितलेले विचार। प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम
శ్రీశివాయ నమస్తుభ్యం. మీ సాధ్వి సోనాలి దీది కర్పే. राहणार चकलंबा तालुका गेवराय जिल्हा बीड. चकलंबा या गावी आम्ही राहतो. तिथे 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरु कल्याण स्वामी संस्थान. त्या संस्थानच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मी मराठवाड्यातले पहिली मुलींची मार्गदर्शक शिक्षण संस्था चालवते आणि दिग्रसकरांच्या निमंत्रणास्तव आम्ही इथे शिव महापुराण कथा करण्यासाठी आलेलो आहोत. दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद वाटतोय. महिला भाविक खूप आहेत आणि भगवान सध्याच्या या 2024 मध्ये भगवान शंकराच्या भक्तीचं खूप जबरदस्त वातावरण आहे. शंकर हे शांतीचं प्रकार प्रतीक आहेत. भगवान भोलेनाथ हे या धावत्या युगामध्ये सुद्धा आपल्याला शांत करण्याचं मन शांत ठेवण्याचा संदेश देतात आणि भगवान भोलेनाथ हे जसे सगळ्यांना घेऊन चालतात तशी आपली सुद्धा वृत्ती ही सगळ्यांना घेऊन चालण्याची असावी. महादेवासारखं मन मोठं असावं, बुद्धी शांत असावी आणि जगत कल्याणाचे विचार आपल्याही मनामध्ये यावेत याच्यासाठी शिव महापुराण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामनापर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्ही शिव महापुराण कथेच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत आहोत. आता अधिग्रस्तकरांनी जे खूप आपलेपणा मला दाखवला म्हणजे अजून एक वर्ष जायचे पुढे कथेला, पण आताच ते पुढच्या वर्षाचं पण निमंत्रण देत आहेत. याच्यावरनं ती कथा त्या म्हणजे शिव महापुराण हे त्यांच्या किती मनापर्यंत पोहोचलंय याच्यातून मला असं वाटतं की ही कथा यशस्वी झाली पुढच्या वर्षाच्या निमंत्रणावरनं आणि नक्कीच मी पुढच्या वर्षाच्या कथेसाठी आणखी खूप चांगली तयारी करून आणखी तुमच्या सगळ्यांना आणखी उत्साह कसा येईल या प्रयत्नात मी असेल. अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.